महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा संदर्भामध्ये अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये. मात्र इथल्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जुंपण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी सांगली मतदारसंघामधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्याची घोषणा केलेली आहे. तर काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराच्या यादीमध्ये विशाल पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे सांगली मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल यावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावरती असून मिरजेमध्ये त्यांची सभा होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.